नमस्कार, माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या यूट्यूब चॅनल वर आपणा सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत इयत्ता 7वी विषय गणित घटक कोण व कोणांच्या जोड्या त्यामधील सराव संख्या 18। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण जर माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल सबस्क्राइब करून घ्या, बेलच्या आयकॉनला क्लिक करा जेणेकरून मी अपलोड केलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील। चला व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे बघा, शेजारील आकृतीतील विरुद्ध किरणांची नावे लिहा। त्या ठिकाणी आकृती आहे। आता विरुद्ध किरण म्हणजे काय? आपण मागे बघितलं की ज्या दोन किरणांचा आरंभ बिंदू सामायिक असतो व त्या किरणांनी एक रेषा तयार होते त्या किरणांना परस्परांची विरुद्ध किरण म्हणतात। या ठिकाणी बघा, सर्वप्रथम उत्तर लिहितो, किरण पीएल आणि किरण पीएम हे विरुद्ध किरण आहेत। काय? तर बघा, किरण पीएलचा आरंभ बिंदू पी आहे, किरण पीएमचा आरंभ बिंदू पी आहे। त्यांनी सांगितलंय ज्या दोन किरणांचा आरंभ बिंदू सामायिक असतो, म्हणजे आपल्याला पहिलं मिळालं की आरंभ बिंदू सामायिक आहे। दुसरं, त्या किरणांनी एक रेषा तयार होते। बघा, ह्या किरण पीएल आणि हा किरण पीएम यांनी ही एक रेषा तयार होते की नाही? रेषा एलएम, म्हणजे या दोन्ही गोष्टी आपल्याला कळतात की होत आहेत, म्हणून किरण पीएल आणि किरण पीएम हे विरुद्ध किरण आहेत। बरोबर। नंतर किरण पीएन आहे बघा आणि किरण पीटी आहे बघा, बरोबर आहे। आता हे विरुद्ध किरण आहेत का? तर किरण पीएनचा आरंभ बिंदू पी आहे, किरण पीटीचा आरंभ बिंदू पी आहे। त्यांनी सांगितलंय ज्या दोन किरणांचा आरंभ बिंदू सामायिक असतो, म्हणजे आपल्याला आरंभ बिंदू सामायिक मिळालाय, व त्या किरणांनी एक रेषा तयार होते। बघा, किरण पीएन आणि किरण पीटीनी ही रेषा एनटी तयार होते की नाही? होते। म्हणून मग किरण पीएन व किरण पीटी हे परस्परांचे विरुद्ध किरण आहेत। लक्षात। आता दुसरा प्रश्न त्यांनी काय विचारलाय की किरण पीएम व किरण पीटी हे विरुद्ध किरण आहेत का? म्हणजे हा किरण पीएम आणि हा किरण पीटी हे विरुद्ध किरण आहेत का? सकारण लिहा, म्हणजे कारण लिहा हा तुम्ही, आहेत का, असतील तर कारण आणि नसतील तर कारण। ठीक आहे। आपण काय पाहिलं की ज्या दोन किरणांचा आरंभ बिंदू सामायिक असतो व त्या किरणांनी एक रेषा तयार होते त्या किरणांना परस्परांचे विरुद्ध किरण म्हणतात। बरोबर आहे। आता किरण पीएम आणि किरण पीटीचा आरंभ बिंदू पी आहे, म्हणजे तो सामायिक आहे, म्हणजे हे ज्या दोन किरणांचा आरंभ बिंदू सामायिक असतो हे मान्य झालं। पण दुसरं काय म्हणतंय, त्या किरणांनी एक रेषा तयार होते। तर एक रेषा बघा, किरण पीएम आणि किरण पीटी यांनी कुठे एक रेषा तयार होते? एक रेषा तयार होत नाही ना किरण पीएम आणि किरण पीटीनी। मग जर त्या किरणांनी एक रेषा तयार होत नसेल तर त्या किरणांना परस्परांची विरुद्ध किरण म्हणता येईल का? नाही म्हणता येणार ना। म्हणून किरण पीएम व किरण पीटी हे विरुद्ध किरण नाहीत। झाला बघा आपला सर्व संच। धन्यवाद। व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या यूट्यूब चॅनलला जरूर लाईक शेअर कमेंट सबस्क्राइब करा, बेलच्या आयकॉनला क्लिक करा जेणेकरून मी अपलोड केलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील। धन्यवाद।